शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. 2009 ला युती असताना देखील भाजपने मला पाडलं असा आरोप त्यांनी यावेळी केला. एवढंच नाही, आम्ही विश्वास ठेवला त्यामुळे केसांना गळा कापू नका असा इशाराही कदमांनी यावेळी भाजपला दिला. इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. 2009 युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. नको मोठ्या मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल. मात्र एकच माझी खंत आहे, महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, अजितदादा असू देत, आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. आम्ही उमेदवार आहोत, तालुक्या तालुक्यात जात आहेत, मतदारसंघाने जात आहेत, जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, तिथं जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघात असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या. तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपने उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं, उघडपणे राष्ट्रवादीला मतदान केलं दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना. 2009 युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं ते वास्तव आहे. आणि आता देखील युती असताना कळतं आम्ही इतका मोठा निर्णय घेतला, विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते, इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजीकडे बघून आलो आहे. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाजा झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी आज सांगतो आहे, मी देखील एक शिवसेनेचा नेता म्हणून गेले 25 वर्ष काम करतो आहे महाराष्ट्रामध्ये. अधिक आज बोलणार नाही, ज्यावेळेला लोकसभेच्या तिकीट जाहीर